माझ्या मतदारसंघामध्ये मी मनापासून काम केलेलं आहे, दमदार काम केलेलं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती दमदार काम करतो तेव्हा विरोधकाला सुद्धा स्तुती करावी लागते, आणि ती स्तुती दादांनी केली, त्या स्तुतीचं मी स्वागत केलेलं आहे. उमेदवार कोण असणार लवकरच कळेल. पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब त्या बाबतीतली घोषणा करतील. काल उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी मी 6 महिने प्रयत्न केले, त्यासाठी एसटी संपही केला, असं विधान बिग बॉसमध्ये सदावर्ते यांनी केलं. ते असंही म्हणाले की शिंदेच्या बंडातील आमदार माझ्या संपर्कात होते. आता ते कोण आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ता आहेत. त्यांनी काय काय पराक्रम केले तर एकतर एसटी जे महामंडळ आहे त्याचं वाट लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्याचबरोबर तिथे असणारे गरीब कामगार आहेत त्यांच्यावर कुठेतरी पैसा कमवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसंच हीच ती व्यक्तिमत्व जे महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारले 2013 जेव्हा मराठा समाजाला 50% वर जाऊन 16% आरक्षण दिलं होतं, हेच ते महाशय जे देवेंद्र फडणवीसला देवमाणूस समजतात नाही तर बोलतात, हेच कोर्टात गेले आणि ते आरक्षण तिथं हाणून पडले. हे असे महाशय भाजपभरून भरून पडलेले आहेत. मगाशी ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं, जे छोटे नेते आहेत त्यांना फक्त भुंकण्यासाठी ठेवलेले, ते सुद्धा याचाच एक भाग आहे. हर्षवर्धन पाटील यांचे मंत्री म्हणून बॅनर लागलेले आहेत. आता लोकांना आत्मविश्वास वाटायला लागला की सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे, त्यातून काही कार्यकर्त्यांनी ते बॅनर लावले असतील, पण आज पदासाठी नाही तर आपल्याला लोकांसाठी लढायचं आहे आणि महाविकास आघाडी तेच आज करताना आपण सगळे बघू शकतो. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा वाद झालाय. अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला दादांनी मंजुरी नाकारल्याने शिंदेची नाराजी आहे. दादा बैठकीतून निघून गेल्याची माहिती. गेल्या 3 कॅबिनेटमध्ये आपण जर बघितलं, नुसतं खैराती वाटण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडनं केला जातो आहे. काही मंडळं त्यांनी सुरू केलेली आहेत, पण याच्या आधीसुद्धा त्यांनी 9 मंडळं सुरू केली होती वेगळ्या समाजाच्या संतांच्या नावाली. त्याला 1 रुपया निधी अजून दिला नाही, आणि नवीन मंडळाची घोषणा ते तिथं करत आहेत. आता ह्या सगळ्या घोषणा बघितल्यानंतर कुठेतरी तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांची चर्चा सुरू झाली की असंच जर सरकार हे चालू राहिलं तर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पगार मिळेल का, अशी चर्चा आता IAS अधिकारी आणि तिथे असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली. म्हणजे शिस्तच कुठं राहिली नाही, आणि ती शिस्त नसल्यामुळेच पहिल्या 10 मिनिटात अजितदादा जे फायनान्स मिनिस्टर आहेत ते एकदम शिस्तीचे फायनान्स मिनिस्टर असं समजलं जातं, ते पहिल्या 10 मिनिटातच तिथून निघून गेले. याच्यावरनं एक कुठेतरी आपल्याला कळतं आहे की हे सरकार भ्रष्टाचार चुकीचं नियोजन याच्यामुळे कुठेतरी आपल्या या राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. कदाचित गुजरातचे नेते जे दिल्लीत बसलेले आहेत त्यांना फक्त गुजरातची काळजी आहे, आणि गुजरातच्या नेत्यांना महाराष्ट्राची नेहमी काळजी लागते, कारण महाराष्ट्र आजपर्यंत गुजरातच्या पुढे राहिलेला आहे. मग महाराष्ट्रालाच जर आपण आर्थिक दृष्टिकोनातून जर अडचणीत आणलं तर कायमस्वरूपी गुजरात 1 नंबर राहील असं गुजरातच्या नेत्याला वाटत असलं तरी फक्त महिना थांबायचे, महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होते, महाविकास आघाडी सरकार येत आहे. लोकसभेच्या निकालानंतर पाहतो की ईडीच्या आणि सीबीआयच्या कारवाया बंद झालेल्या आहेत. काय कारण बंद झालं? आता खोट्या कारवाई ज्या केल्या त्यातून काय मिळालं नाही, म्हणून कदाचित त्यांनी त्या थांबवलेल्या असतील, आणि त्यांना असं वाटलं की अहंकार महाराष्ट्राच्या देशातील लोक स्वीकारतील, पण हा ईडी आणि सीबीआयचा जो अहंकार होता, आवाज दाबण्याचा प्रयत्न जो केला गेला तो लोकांनी स्वीकारला नाही. म्हणून त्यांना असं वाटत असेल ते जे हत्यार ते वापरत होते त्याचा काय खूप काय फायदा नाही. तो जो कुठला फायदा होता तो महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्यासाठी तो त्यांनी करून घेतला, त्याच्या पुढं काय होत नाही. कारण का जे आज विरोधात राहिलेले आहेत जसं आमच्यासारखे लोक साहेबांसारखे लोक, हे ईडी आणि ह्याला घाबरणारे नाही, आणि महाराष्ट्र हा कधी दिल्लीसमोर झुकत नाही हे विचाराचे लोक आज आता विरोधात असल्यामुळे काही केलं तरी आम्ही थांबणार नाही, आम्ही लढणार हे त्यांना कळलं असल्यामुळे आता ते हत्यार कुठले वापरत नाही. दादा, नितेश राणेंनी पोलिसांना उद्देशून पुन्हा एक वक्तव्य केले. गृहमंत्री मुख्यमंत्री कोण आहेत पोलिसांना आठवण असू दे, उद्या फोन आले तर मजितवाले वाचवायला येणार नाही. त्यांना सागर बंगल्यावर फार आत्मविश्वास आहे, पण त्यांनी एक ध्यानात ठेवावं, 1.5 महिन्यानंतर सागर बंगल्यामध्ये जो नेता जाणार आहे तो बदलणार आहे, तेव्हा तुम्ही काय करणार. कारण तुम्ही पोलिसांची पंगा घेतला आहे, तुम्ही विविध समाजाच्या कार्यकर्त्यांची नागरिकांची पंगा घेतलेला आहे, तुमचे जे वक्तव्य महिलांच्या विरोधात आहे तुम्ही महिलांची पंगा घेतलेला आहे. तर आम्ही नितेश राणेंनी एवढं डोक्यात ठेवावं, सागर बंगल्यातला नेता हा आता बदलणार आहे, आणि सागर बंगल्यातला आजचा नेता जो द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये करत आहे तो 100% घरी बसणार आहे, हे कुठेतरी समजून घेतलं. शेवटचा प्रश्न, RSSनं आमदारांना सूचना दिल्यात की जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून दूर जाऊ नका आणि तिकीट देताना जुन्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करू नका, असं RSSनं कानटोचणी केली भाजपच्या बैठकीत. कानटोचणी आज केलेली आहे. भाजप आणि RSS फार एकत्र असतं, पण आता RSSने किती कान टोचले तरी जे काय करणार आहेत हे नेते करणार आहेत. तुम्ही RSSचं सुद्धा हे ऐकतात का हे पुढच्या काही दिवसात तुम्हाला कळेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.